अहमदनगर शहरातील वाडियापार क्रीडा संकुल अद्ययावत होणार असून त्यासाठी शासनाकडून 15 कोटी रुपये मंजूर झालेत अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. अहमदनगर शहरातील वाडियापार क्रीडा संकुल हे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मुख्य केंद्रबिंदू असून या ठिकाणी क्रीडा सुविधांचे बळकटीकरण आणि नवीन खेळाडूंच्या क्रीडा सुविधा खेळाडूंसाठी निर्माण व्हाव्यात याकरिता शासनाने 52 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आणि अहमदनगर शहरातील वाडियापार क्रीडा संकुलच्या क्रीडा सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्यात तरी खेळाडूंना विविध खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. यासाठी यापूर्वी शासनाच्या माध्यमातून सारसनगर येथे विविध खेळांचे क्रीडा संकुल उभे राहत असून त्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलंय. या ठिकाणी खेळाडूंना विविध खेळाचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. वाडियापार क्रीडा संकुलात खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी पाहणी केली होती आणि त्यानुसार मंत्रालयात बैठक संपन्न झाली. वाडियापार क्रीडा संकुलच्या बळकटीकरण करण्यासाठी आणि नवीन खेळाडूंना क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यकाळात वाडियापार क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. वाडियापार संकुलात विविध खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार असून संपूर्ण मैदानावर लॉन तयार करण्यात येणार आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जेच्या 3 टर्फ विकेट तयार करण्यात येणार आहे. फ्लड लाईटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर धावपटूंसाठी 400 मीटर धावण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तसेच कुस्तीपटूंसाठी मातीचा हौद, बॉक्सिंग बॅडमिंटन हॉल तयार करण्यात येणार आहे. रायफल शूटिंग याकरिता अत्याधुनिक सुविधा असलेलं मैदान निर्माण करण्यात येणार आहे. 2 सिंथेटिक टेनिस कोर्टची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. कबड्डी, खो खो, बास्केटबॉल आदींचं मैदान तयार करून त्यावरती डोम कव्हर बसवण्यात येणार आहे. तसेच खेळाचं समालोचन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. याचबरोबर वाडियापार्कच्या संपूर्ण प्रेक्षक बैठक व्यवस्थेला रोप कव्हर बसवण्यात येणार आहे. संपूर्ण वाडियापार्क मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक जिमची देखील उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाच्या मैदानात जवळ खेळाडूंसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून खेळाडू आणि नागरिकांचं आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल अशी भावना देखील आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.